रेमडेसिवीर इंजेक्शन वरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पालिकेत राडा। वैद्यकीय अधिकारी पवन साळवी यांना घेराव घालून केला निषेध। पवन साळवी यांच्या बदलीची आयुक्तांकडे केली मागणी। विकास ढाकणे साहेबांच्या केबिनला असताना तिथं स्वतः पवन साळवी आले होते। तुम्ही पवन साळवींना विचारणा केली की आज आपल्याकडं रेमडेसिवीर किती शिल्लक आहे, तर त्यावेळी त्यांनी सरळ उत्तर दिलं की आपल्याकडे एकही रेमडेसिवीर शिल्लक नाही, असं त्यांनी तिथं कल्पना दिली। आणि काही माध्यमांना त्यांनी अशी स्वतःची बाईट दिली की आमच्याकडे काही प्रमाणात स्टॉक शिल्लक आहे। म्हणजे याचा अर्थ तुम्ही ह्या पिंपरी चौक शहरातल्या लोकांची दिशाभूल करताय का? मग आम्ही अध्यक्ष झाले, सर्वच आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आम्ही त्यांच्या केबिनमध्ये गेलो। केबिनमध्ये गेल्यानंतर त्यांना यांची विचारणा केली की बाबा तुमच्याकडे रेमडेसिवीर शिल्लक तुम्ही आम्हाला नाही म्हणताय आणि तुम्ही सरळ माध्यमांना बाहेर देताय की आमच्याकडे काही प्रमाणामध्ये रेमडेसिवीर शिल्लक आहे, म्हणजे तुम्ही ह्या पिंपरी चौकच्या नागरिकांची फसवणूक करताय का? आज लोक तुम्ही पाहताय की रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून कित्येक लोक आज स्वतःचा जीव घालवत आहेत। आजच मला वाटतं सकाळच्या माध्यमामध्ये एक मोठा फोटो आलाय की वायसीएमच्या बाहेर बेड टाकून आज ऑक्सिजन लावलेला आहे। आज हा अख्ख्याच फोटो आला, म्हणजे परिस्थिती काय ही आपण गांभीर्याने पाहतोय। जर हे अधिकारी महापालिकेमध्ये इतके वर्ष काम करत असताना जर ह्यांना ह्या शहराची काळजी नसेल किंवा पेशंटची काळजी नसेल, म्हणजे हा बेफिकरपणा आहे। आणि आम्ही तर कमिशनरांकडं मागणी केली की जे वैद्यकीय अधिकारी पवन साळवे जे आहेत यांना तुम्ही त्यांच्या पोस्टवरून त्यांना तिथून काढून टाकण्यात यावं, कारण त्यांच्या हाताखालची खूप काही लोक आहेत। कारण आम्ही आज सर्वच नेते मंडळी ज्यावेळी आम्ही प्रत्येक डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करतो त्यावेळी जे आपुलकीने म्हणा किंवा या आत्मीयतेने एखाद्या पेशंटच्या बाबतीमध्ये काम करत असताना त्यांची काम करण्याची तळमळ पाहतात, अशी त्यांच्यामध्ये जी तळमळ आहे अशा लोकांना तुम्ही कामाची जबाबदारी द्यावी। अधिकारी पवन साळवे कोणत्याही कार्यकर्त्यांचे फोन उचलत नाहीत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांची फसवणूक करतात असे आरोप केले आहेत। आयुक्तांनी पवन साळवे यांची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल असे म्हटले आहे। न्यूज 15 मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड।